टाळेबंदी घालाल तर दर्शन मिळणार नाही असा जो एक तालिबानी निर्णय जाहीर केलेला आहे त्याला पूर्णपणे आमचा विरोध आहे. कारण मागच्या 2016 जेव्हा भूमाता ब्रिगेडने आंदोलन केलं होतं तेव्हा आम्ही पंजाबी ड्रेस घालून तिथे गेलो तर आम्हाला मारहाण झाली होती, आमच्यावर हल्ला झालेला होता. आणि अशा पद्धतीचे जे निर्णय आहेत, राज्यघटनेनं जो व्यक्तिस्वातंत्र्याचा जो अधिकार दिलेला आहे त्याच्यावर हा हल्ला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे त्या विचारांचाच अपमान करणारा जो हा निर्णय आहे. याचे जे देवस्थान समितीचे जे अध्यक्ष आहेत ते बीजेपीचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे बीजेपीने दिलेला जो नारा आहे बेटी बचाओ बेटी पढाओ असेल किंवा महिलांसाठी आजचे दिन येतील, तर हेच आजचे दिन का? तर तो तातडीनं हा निर्णय जो आहे तो त्यांनी 10 तारखेच्या आत मागे घ्यावा, अन्यथा 10 तारखेनंतर या संबंधित अध्यक्षांना भूमाता ब्रिगेड चोप देणार. केरळ सरकारनं मी काय की उसको चॅलेंज नाही करेंगे, एक अच्छी बात लग रही आपको. और दुसरा आपको भी वहां धमकी आ रही है कि आप शबरीमाला मत आओ, क्योंकि आप शबरीमाला जाने वाले. शबरीमाला के सुप्रीम कोर्ट के वर्डिक्ट के बाद हमने डिक्लेयर किया है कि हम शबरीमाला जरूर जाएंगे और फाइनल जाने ही वाले हैं. लेकिन उसके बाद जो है वो बहुत घिनौनी गालियां हो या हमें जो है वो जान से मारने की धमकियां हो, ऐसे 150 से ज्यादा जो है वो हमें धमकियां आई है. और उसके बाद जो है आज केरला में जो है वो वहां पे जो है वो प्रोटेस्ट मार्च भी हुआ है जो सुप्रीम कोर्ट वर्डिक्ट के खिलाफ है. लेकिन मुझे जिन्होंने ये मार्च निकाला है उनसे कहना है, वहां पे ज्यादा महिला दिखाई दी है, तो सबसे पहले तो वहां का जो देवस्थान ट्रस्ट है उन्होंने जो है वो महिलाओं को भड़काकर जो है वो रास्ते पे उतरा है. क्योंकि हम जब प्रवेश करने के लिए जाएंगे तो महिलाओं को विरोध करने के लिए महिलाएं चाहिए, इसलिए उनका षड्यंत्र है. और वहां पे उन्होंने सरकार से अपील की है कि सरकार ने ऑर्डिनेंस निकालना चाहिए जो सुप्रीम कोर्ट का वर्डिक्ट आया है उसके खिलाफ वो मतलब वहां का प्रवेश फिर से बंद किया जाए. लेकिन वहां की सरकार हमारे साथ है, वहां के मुख्यमंत्री जी ने भी जो है वो हमें सपोर्ट किया है. तो हमें लगता है जब हम वहां पे प्रवेश करने जाएंगे तो वहां का जो लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन हो या हमें वहां पे हमारा स्वागत हो वो सरकार जो है वो जरूर करेगी और हमारा हमें अधिकार मिलेगा. मराठीमध्ये सांगा, शबरीमाला तुम्हाला धमकी देत आहे, तुम्ही जाणार? सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अनेक ज्या आहेत त्या धमक्या आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अत्यंत शिवराळ भाषा असेल, ठार मारण्याच्या धमक्या असतील, अशा पद्धतीच्या धमक्या आलेल्या आहेत. परंतु शबरीमाला मंदिरात जे आहे ते आमचा जाण्याचा निर्णय जो आहे तो पक्का आहे. आणि दिवाळीनंतर सध्या तिथे जे आहे ते पूर परिस्थितीतून अजून लोक बाहेर निघालेले नाहीयेत, त्यामुळे तिथं आता सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नको. त्याच्यामुळे आम्ही दिवाळीनंतर जे आहे ते शबरीमाला मंदिरामध्ये तारीख जाहीर करून आम्ही प्रवेश करणार आहोत. कोल्हापूरच्या देवीच्या इथं दर्शनासाठी जी बंदी घालण्यात आली आहे, तुम्ही तोकडे कपड्यांमध्ये तुम्ही जाणार का? जे काय त्या कपड्यांवर जी बंदी घातली आहे त्या वेशभूषेमध्ये तुम्ही जाणार का? आमचा जो आमची जी मागणी आहे की तिथे मंदिरामध्ये भक्त जर गेले तर कुठल्या वेशात जातात, ज्यांना जो वेश कम्फर्टेबल वाटतो, मग कुणाला स्कर्ट घालायचा असेल, कुणाला पंजाबी ड्रेस घालायचा असेल, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्यांनी तिथं त्या पद्धतीनं जावं. आम्ही जे आहे ते आपण बघतोय की मी स्वतः जे आहे ते पंजाबी ड्रेसच घालते, त्यामुळे तसा जाण्याचा प्रश्न नाही. परंतु प्रत्येकाच्या ज्या काही हाऊस म्हणजे ज्यांना काही कुठले कपडे घालायचे आहेत याच्यावर बंधनं नको अशी आमची मागणी आहे. त्यांचा जो ड्रेस कोड आहे त्या ड्रेसची आणि श्रद्धेची तुलना होऊ शकत नाही. एखाद्याने जर शॉर्ट कपडे घातले तर त्याची देवावर श्रद्धा नसेल अशा पद्धतीचं जे आहे ते मूल्यमापन इथं होऊ शकणार नाही.